रिक्षाच्या वाढलेल्या दळांनुसार मीटरचे सुसूत्रीकरण म्हणजे कॅलिब्रेशन करण्याच्या कामास 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील सुमारे 8,000 रिक्षा मीटर्सच्या कॅलिब्रेशनचे काम अद्याप बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला. रिक्षाच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर नव्या दरांनुसार शहरातील सुमारे 45,000 रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र हे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. आता वाढविलेल्या मुदतीत शहरातील सर्व रिक्षांच्या कॅलिब्रेशनचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले. मात्र परमिट नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यास प्राधिकरणाने नकार दिला आहे. गेल्या बराच काळापासून रखडलेले परमिट नूतनीकरणाच्या कामास आता मुदत देण्यात येणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान परवाना धारकांना 15 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच अर्जांसोबत विलंबाची कारण मीमांसाही द्यावी लागणार आहे.